शरद पवार निवासस्थाना बाहेर पडतात आणि आता त्यांचे जे खासगी सुरक्षा रक्षक पोलीस कर्मचारी या सगळ्यांचा ताफा आता अधिकची सुरक्षा म्हणून त्यांच्या सोबत ठेवण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते देखील अजूनही सिल्वर ओक निवासस्थानाच्या बाहेर नजर ठेवून आहेत। पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। एसटी कर्मचाऱ्यांनी आज जे उग्र आंदोलन केलं तेव्हापासून हे सिल्वर ओक राज्यभरात चर्चेचा विषय ठरले। अशा पद्धतीने आंदोलन करणं हे चुकीचं आहे। घरावरती हल्ला करणं कुठल्याही नेत्याचा हे निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया अनेक नेते मंडळींनी दिली। मला माहिती आहे काय नाही भेटणार पुढे। तेव्हा शरद पवार यांचा ताफा आता बाहेर पडलेला आहे सिल्वर ओक निवासस्थानावरून। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आहेत ते सिल्वर ओक निवासस्थानाच्या बाहेर अजूनही थांबलेले आहेत। जे एसटी आंदोलक होते त्यांना दुपारीच जवळपास तासा दीड तासाच्या अंतरानंतर ताब्यात घेण्यात आलं। सगळ्यांना दुसरीकडे ज्या आझाद मैदानात सदावर्ते आणि त्यांचे कार्यकर्ते एसटी आंदोलक आंदोलन करत होते तिथे देखील आता पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे, जेणेकरून तिथले कुणी आंदोलक पुन्हा सिल्वर ओकला येता कामा नये। तेव्हा शरद पवार आता नेमक्या कोणत्या कामासाठी बैठकांसाठी बाहेर पडले त्याचे तपशील देखील थोड्या वेळात आपल्या हाती येतील। मात्र जेव्हा सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानावरती एसटी कर्मचारी येऊन धडकले, त्यांनी चप्पल फेक केली, दगड फेक केली, त्यानंतर कोळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते मंडळी हे सिल्वर ओक वरती पोहोचलेले होते।